आपला सर्वांना माहिती आहे की राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा आणि मिझोरम या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आणि त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीचा प्रचारही चालू आहे. आणि ह्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते यांनी माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प केला, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचा संकल्प केला आणि त्याचवेळी त्यांनी घोषित केलं होतं की NDA मध्ये सामील व्हायचं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की NDAला संपूर्ण 25 वर्ष झालेले आहेत आणि ह्या 25 वर्षाचा सर्वात जुना जर पक्ष भारतीय जनता पार्टीबरोबर असेल तर तो शिवसेना आहे. आणि म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला आहे की मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायचा आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचाराकरता शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रचाराला जाणार आहेत. ह्या विधानसभेच्या निवडणुकीत NDAच्या माध्यमातून यश प्राप्त हो याकरता शिवसेना तत्पर असणार आहे. हे हा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हे वर्ष NDAचं 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ह्या 25 वर्षात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो संकल्प केलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्याचा, त्या संकल्पानुसारच हा विधानसभेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. किती प्रचारसभा होऊ शकतात? आज मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय JP नड्डाजी यांना 6:45 भेटायला जाणार आहे आणि हे पाठिंब्याचं पत्र त्यांना मी देणार आहे. आणि त्या पाठिंब्याच्या पत्रात आम्ही उल्लेख केलेला आहे, मी स्वतः आशिष कुलकर्णी आणि अभिजित अडसूळ या तिघांना आम्ही आता नियुक्त केलेले आहेत. हे तिघं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांशी किंवा त्यांचं जे सेंट्रल ऑफिस आहे त्यांच्याशी संपर्क साधून या 4 विधानसभेत, कारण 5 मिझोरमला तर यापूर्वी झालेलं आहे निवडणूक पूर्ण प्रक्रिया, पण ह्या 4 विधानसभेमध्ये शिवसेनेचे नेते किंवा शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वतः व्यक्तिशः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी ते प्रचाराला जातील. आणि त्याकरता एक प्रचाराचा आराखडा तयार करण्याकरता आज माननीय अध्यक्ष JP नड्डाजी साहेबांना मी हे पाठिंब्याचं पत्र देऊन चर्चा करण्याकरता स्वतः व्यक्तिगत जाणार आहे. शरद पवारांची भेट घेऊन अजितदादा हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजितदादा भेट घेण्याची शक्यता आहे? नाही, या विषयासंदर्भात मला काही कल्पना नाही. मी आज केवळ शिवसेना पक्षातर्फे पाठिंब्याचं पत्र आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी साहेबांना देण्याकरता आलेलो आहे. आणि ह्या 4 विधानसभेमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रचारात कसा सहभाग असावा याच्या संदर्भात चर्चा करण्याकरता मी त्यांना भेटणार आहोत. सर, आपल्या सरकारमध्ये एक मंत्री आहेत तानाजी सावंत, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आणि त्या व्हिडिओमध्ये ते एका अधीक्षकाला, पोलीस अधीक्षकाला धाराशिवचे असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांचं ऐकत होतं, तुमचं काय ऐकलं? मुख्यमंत्र्यांवरती मंत्रिमंडळाचा विश्वास नाही किंवा मंत्र्यांचा विश्वास नाही का प्रश्न उपस्थित केला जातो? कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो. नाही, असे काही व्हिडिओ असेल तर त्या संदर्भात ज्यांचा व्हिडिओ असेल तर ते व्यक्तिगत त्या संदर्भातला खुलासा करतील. आणि तानाजी सावंत हे मंत्री आहेत आणि ते असं वक्तव्य कधीच करणार नाही आहेत, पण या संदर्भातला खुलासा तानाजी सावंत स्वतः करतील. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा नाही, ह्या संदर्भात मी तेच सांगत आहे आपल्याला की ह्या संदर्भातला खुलासा तानाजी सावंत स्वतः करतील. त्यावेळी त्या काय परिस्थिती होते आणि त्यानुसार ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील. हिंदी नाही, त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते घेतील. परंतु ह्या 4 विधानसभेत शिवसेनेने आता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचं पत्र माननीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांना देण्याकरता मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ और तेलंगाना में विधानसभा के चुनाव जारी है और उस चुनाव में भारतीय जनता पार्टी के साथ NDA में हम लोग 25 साल से उनके साथ हैं और इस साल NDA को 25 साल पूरा हो रहा है.
और आप सभी को पता है माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जी ने बाला साहब ठाकरे जी के विचारों को आगे लेने का और हिंदुत्व के विचारों को आगे लेके जाने का संकल्प किया है, और उस संकल्प के अनुसार आज उन्होंने शिवसेना की तरफ से भारतीय जनता पार्टी के सभी उम्मीदवारों को सपोर्ट डिक्लेयर किया है। उनका जो सपोर्ट का लेटर है वो माननीय भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष आदरणीय जेपी नड्डा जी उनको मैं 6:45 को देने वाला हूँ, और उस वक्त हम ये चर्चा करने वाले कि भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों को जिताने के लिए शिवसेना के नेता, शिवसेना के पदाधिकारी और खुद माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब प्रचार के लिए आने वाले हैं, तो आप मार्गदर्शन कीजिए कि हम शिवसेना के माध्यम से प्रचार में हमारा पार्टिसिपेट कैसा रहेगा, इसके लिए माननीय अध्यक्ष उनको हम रिक्वेस्ट करने वाले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।